नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण नॉट फॉर प्रॉफिट कन्सन एक्झाम्पल नंबर थर्टीन किंवा नॉन ट्रेडिंग कन्सर्न नाचे उदाहरण क्रमांक तेरा आज आपण अभ्यासणार आहोत तर चला उदाहरणाकडे उदाहरण पहा फॉलोइंग इज द समरी ऑफ रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट ऑफ जय हनुमान व्यायामशाळा औरंगाबाद फॉर द इयर एंडेड थर्टी फस्ट मार्च ट्वे टू थाउजंड ट्वेंटी म्हणजे दोन हजार हे आपलं लास्ट इयरची डेट आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे आणि या एकतीस मार्च दोन हजार वीसचं आपल्याला रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट त्यांनी दिलेलं आहे पण चला आता आपण जाऊया रिसिप्ट साईडला तर पहिल्यांदाच आपल्याला दिलेला आहे टू बॅलन्स ब्रॉडडाऊन तर हा जो असतो ओपनिंग बॅलन्स किंवा बॅलन्स ब्रॉडडाऊन हा कॅश अकाउंटचा बॅलन्स असतो कारण रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट म्हणजेच काय तर कॅश अकाऊंट आणि म्हणून कॅश अकाउंटला काय करायचं आहे ओपनिंग बॅलन्स आहे हा त्यामुळं मागील वर्षाचा असतो आणि तो आपण या चालू वर्षाच्या हिशोबामध्ये घ्यायचा नाही पण जर ओपनिंग बॅलन्स असेल तर याचा उपयोग आपल्याला कॅपिटल फंड शोधण्यासाठी होऊ शकतो पुढे दिलेलं आहे सबस्क्रिप्शन दोन हजार अठरा एकोणीस हे सुद्धा मागील वर्षाचंच आहे चार हजार रुपये तर त्याचा उपयोग आपल्याला बॅलन्स uh, ओपनिंग बॅलन्स शीट काढून आपल्याला ओपनिंग uh, त्या ठिकाणी uh, कॅपिटल फंड शोधता येईल तर आपल्याला दोन हजार अठरा एकोणीस हे मागील वर्ष आहे तो मग मागील वर्ष चालू वर्ष याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया आता बघा आपल्याला दिलेलं आहे रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट एकतीस मार्च दोन हजार वीस म्हणजे आपल्याला आता ही ला आपल्या चा चालू वर्षाच्या हिशोबाची शेवटची तारीख आहे म्हणजे फर्स्ट डेट काय येईल एक एप्रिल दोन हजार एकोणीस म्हणजेच करंट इयर काय आलं दोन हजार एकोणीस वीस चला मी तुम्हाला दाखवतो बघा नंतर नंबर थर्टीन ए करंट इयर आहे दोन हजार एकोणीस वीस प्रिव्हियस इयर आहे दोन हजार अठरा एकोणीस नेक्स्ट इयर आहे दोन हजार वीस एकवीस असं आपल्याला प्रत्येक उदाहरणाचं करंट इयर प्रिव्हियस इयर आणि नेक्स्ट इयर अगोदरच शोधून ठेवायचं आहे कारण त्याच्यानुसार आपल्याला ॲडजस्टमेंट सोडवणे सोपे जाते मग आता हे दोन्ही ओपनिंग बॅलन्सेस आहेत त्याचा आपल्याला आता चालू वर्षाच्या हिशोबामध्ये ते येणार नाही त्यानंतर आता दोन हजार एकोणीस वीसचं सबस्क्रिप्शन दिलेलं आहे दोन लाख तीस हजार हा हे मात्र आपण घेणार आहोत आणि हे घेण्यासाठी आपण कुठं जायचं आहे त्याचा इफेक्ट देण्यासाठी त्याचा इफेक्ट कुठे होईल तर इन्कम साइडला आणि म्हणून इथे मी आय लिहित आहे ठीक आहे त्यानंतर इन्कम साइडला गेल्यानंतर पुढचा सा आयटम आता आहे दिलेला आपल्याला इन्कम साइडला लिहायचं आहे त्याच्यावर काय ऍडजस्टमेंट असेल तर त्याप्रमाणे त्याची फेक द्यायचे आहेत नंतर डोनेशन आहे डोनेशन सुद्धा आपल्याला कुठे जाईल इन्कम साइडला म्हणून त्या ठिकाणी लिहायचं आहे कॅपिटल आहे म्हणजे थोडक्यात आता आपण काय करत हो? आहोत अगोदरच आपले ॲटम कोणते कुठे जातात याची निश्चिती करत आहोत त्यानंतर दिलेलं आहे आपल्याला रिसिप्ट रिसिप्ट फ्रॉम एंटरटेनमेंट्स म्हणजे आपल्याला मधून आपल्याला काही उत्पन्न मिळालेलं आहे तर त्याचाही इफेक्ट आपल्याला कुठं लिहायचं आहे उत्पन्न असल्यामुळे शिवाय ते छोटे उत्पन्न आहे रेव्हेन्यू इन्कम आहे म्हणून तो लिहायचा आहे आपल्याला इन्कमला त्यानंतर दिलेला आहे इंटरेस्ट ऑन एफ डी म्हणजे आपण फिक्स डिपॉझिट केलेलं होतं त्याच्यावर आपल्याला व्याज मिळालेलं आहे तर आपला हा सुद्धा इन्कम झाला आहे म्हणून हा सुद्धा आयटम जाईन इन्कमलाच त्यानंतर आपल्याला दिलेलं आहे खाली एन्ट्रान्स फीज तर एंट्रान्स फीज हा सुद्धा आपल्याला एक प्रकारचा इन्कमच असतो तर त्यामुळे हा सुद्धा जाईल आपल्याला इन्कम साईडला जर त्याच्यावर काही ॲडजस्टमेंट असेल तर त्याप्रमाणे त्यामध्ये बदल होतील नंतरच आपल्याला दिलेला आहे इन्कम फ्रॉम इन्व्हेस्टमेंट म्हणजे आपल्याला इथे इन्व्हेस्टमेंट आपण केली होती त्याच्यावरतीसुद्धा आपल्याला इन्कम झालेला आहे आणि म्हणून हा सुद्धा इन्कमलाच आयटम जाईल आपला तर अशा प्रकारे रिसिप्टचे आयटम कुठे कुठे जातात साधारणपणे आपण हे निश्चित केलेलं आहे आता आपण जाऊया पेमेंट साईडला सॅलरी आहे पहिलाच दिलेला आयटम तर लक्ष द्यायचं आहे आता हा आयटम कुठं कुठं जाणार तर एक ठोकताळा मी तुम्हाला सांगतो चालता बोलता ही तुम्हाला सांगितलेलं आहे जर रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंटला आपल्याला जे आयटम्स दिलेले असतात तर रिसिप्टचे आयटम हे जास्त करून इन्कम साईडला आणि दुसरा इफेक्ट जातो त्याचा लॅबिलिटी साईडला म्हणजे दोन ठिकाणीच हे जाऊ शकतात अपवाद याला मात्र आहेत परंतु मॅक्झिमम मॅडम हे या दोन ठिकाणी जातात म्हणजे रिसिप्टला आता जो इन्कम असेल रेव्हेन्यू किंवा छोटा इन्कम असेल तर इन्कमला जाईल आणि ज्या लॅबिलिटीज असतील त्या लॅबिलिटीजला जातील आलं रिसिप्टचं वर्गीकरण आता पेमेंटला दिलेले जे आयटम्स आहेत त्याचं वर्गीकरण सांगतो हे कुठं जाणार पेमेंटचे आयटम सर्व एक्सपेंडिचर साईडला जाणार आणि बॅलन्स शीटच्या आसेट साईडला जाणार मग आता जे एक्सपेन्सेस आहेत ते सर्व एक्सपेंडिचरला लिहायचे आणि एक्सपे आपण मोठा खर्च केलेला आहे तर त्या ठिकाणी आपण आसेट खरेदी केलेली असते तेव्हा तो आयटम कुठं जाणार आसेटला जाणार तर थोडक्यात तुम्ही आता लक्षात ठेवायचं आहे रिसिप्टचे आयटम कुठं जातात इन्कम आणि लॅबिलिटी साईड पेमेंटचे आयटम कुठे जातात एक्सपेंडिचर साइड आणि बॅलन्सशीट असेट साईड तर चला सॅलरी आहे आता हा कुठे लिहिणार आपण एक्सपेंडिचरला तुम्ही असं प्रयत्न करायचा आहे उत्तर देण्याचा मला जरी उत्तर ऐकू आलं नाही तरी तुम्ही स्वतःला चेक करायचं आहे माझं आणि तुमचं बरोबर येत आहे का तर एक्सपेंडिचर आहे त्यानंतर खाली ला त्यान त्यान दिले लाईटिंग हा सुद्धा खर्च आहे एक्सपेंडिचरला जाईल त्यानंतर पुढे पहा त्याच्यानंतर आपल्याला दिलेलं आहे जनरल एक्सपेन्सेस जनरल एक्सपेन्सेस हा सुद्धा काय आहे खर्चच आहे त्याच्यानंतर पुढे पहा मेंटेनन्स चार्जेस हा सुद्धा खर्चचा आहे तो पण एक्सपेंडिचरला जाईल नंतर आहे एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस हा सुद्धा एक्सपेंडिचरला जाईल प्रिंटिंग अँड स्टेशनरी हा सुद्धा आपला खर्चच आहे हा सुद्धा एक्सपेंडिचरला आता हा आयटम पहा एक्सपेन्सेस फॉर टू थाउजंड एटीन नाईन्टीन आता हे कोणतं वर्ष आहे आपण आता चेक मागाशी तुम्हाला मी सांगितलं हे मागील वर्ष आहे त्यामुळे हा मागील वर्षाचा बॅलन्स आहे आता आपण हे चालू वर्षाच्या हिशोबामध्ये घेणार नाही आले लक्षात तर त्याचा उपयोग आपल्याला कुठे होऊ शकतो जर आपल्याला कॅपिटल फंड शोधायची वेळ आली तर या ओपनिंग बॅलन्सचा आपण उपयोग करू शकतो त्यानंतर आपल्याला खाली काय दिलेलं आहे पहा खाली आपल्याला दिलेला आहे इन्व्हेस्टमेंट तर कड़े लक्ष द्या तर इन्व्हेस्टमेंटमध्ये हा ही सुद्धा काय आहे आता सांगा खर्च आहे की असेट एक्सपेंडिचर तर असेट आहे म्हणून इथे आपण ए लिहून ठेवायचं आहे खाली पहा काय दिलेलं आहे एट पर्सेंट फिक्स डिपॉझिट विथ वाई अर्बन बँक लिमिटेड म्हणजे वाई अर्बन बँकेमध्ये आपण आठ टक्के दराने फिक्स्ड डिपॉझिट केलेलं आहे आणि एकूण अमाऊंट किती आहे आपली पन्नास हजार रुपये दिसतं इथे इकडे पन्नास हजार रुपये इथे पन्नास हजार रुपये आपण आता डिपॉझिट केलेलं आहे इथे आपल्याला उत्पन्न येणार आहे आठ टक्के दराने हे लक्षात घ्या आणि म्हणून याची आपण इकडे बघा रेसिप साईडला सुद्धा दिसतंय आपल्याला इंटरेस्ट ऑन एफ डी माझा कर्सरकडे लक्ष द्या इंटरेस्ट ऑन एफ डी म्हणजे आपण फिक्स्ड डिपॉझिटवरचा आपल्याला इन्कम मिळालेला आहे तीन हजार रुपये याचा अर्थ इथे अशा प्रकारे ही जर ॲडजस्टमेंट असेल तर आपण आपण हिडन ॲडजस्टमेंट शिकलेलो आहोत तर ही एक प्रकारची हिडन ॲडजस्टमेंट आहे म्हणून मी यासमोर एक हेच फॉर हिडन ॲडजस्टमेंट म्हणून लिहित आहे तर सुद्धा फिक्स जे डिपॉझिट्स आहे तर हा आयटम आपण कुठं लिहिणार तर आसेट साईडला बरोबर आणि म्हणून तिथे ए आणि त्याचबरोबर ती त्याच्यावर हिडन ॲडजस्टमेंट आहे म्हणून मी यश त्या ठिकाणी लिहिलं आहे तर आठ टक्के दरण आपल्याला काय करायची आहे याच्यावर इंटरेस्ट काढायचा आहे आणि नंतर ही ॲडजस्टमेंट सोडवायची आहे चला तर मी तुम्हाला त्याची छॉटिस नोट दाखवतो कशाप्रकारे आपल्याला कॅल्क्युलेशन करायचे आहेत त्यानंतर आपल्याला बघा हा कॅल्क्युलेशन ऑफ इंटरेस्ट ॲट द रेट माझा सर कुठं आहे त्याकडे लक्ष द्या एट पर्सेंट पर ॲनम ऑन फिक्स डिपॉझिट रुपीज फिफ्टी थाउजंड बरोबर पन्नास हजारावरती आठ टक्के दरानं आपल्याला काय करायचं आहे की इंटरेस्ट शोधायचा आहे मग आपल्याला आता जो इंटरेस्ट शोधायचा आहे तर तर कॅल्क्युलेशन जे आहे तर इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट इन करंट इयर म्हणजे आपल्याला रिसिप्ट साईडला दिलेलं आहे की त्याच्यावर तीन हजार रुपयाचा इंटरेस्ट तुम्हाला मिळालेला आहे तर आपल्याला आठ टक्के दराने पन्नास हजारावरती इंटरेस्ट काढावा लागेल आणि मग आपण पुढे पाहूया बघा खाली कॅल्क्युलेशन दाखवलं आहे इंटरेस्ट ऑन फिक्स डिपॉझिट बरोबर पन्नास हजार गुणिले आठ टक्के आठ शंभर बरोबर आलेला आहे चार हजार रुपये म्हणजे चार हजार रुपये आपल्याला इंटरेस्ट मिळायला पाहिजे होता परंतु ॲक्च्युली आपल्याला रिसिप्ट साईडला दिलेला आहे की तीनच हजार रुपये मिळालेले आहे माझ्या करसारखे लक्ष ठेवा तीन हजार रुपयेच आपल्याला मिळालेला आहे याचा अर्थ आपल्याला चार हजार मिळायचा होता तीन हजार मिळाला याचा अर्थ किती रुपये बाकी राहिला त्यालाच आपण काय म्हणणार आउटस्टँडिंग इंटरेस्ट मग इंटरेस्ट बरोबर चार हजार जो मिळावायचा आहे एकूण मिळालेला आहे तीन हजार तो वजा करा तीन हजार रुपये राहिले शिल्लक एक हजार रुपये हा झाला आपला आउटस्टँडिंग इंटरेस्ट म्हणजे अद्याप आपल्याला अजून एक हजार रुपये आउटस्टँडिंग इंटरेस्ट मिळावायाचा आहे आणि मग त्याचे दोन इफेक्ट होणार इफेक्ट फर्स्ट ॲड इन इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट इन्कम साइड म्हणजे इन्कम साईडला जाऊन तुम्ही इंटरेस्ट ऑन फिक्स डिपॉझिटमध्ये काय करा ॲड करा सेकंड इफेक्ट दिलेला आहे ॲड इन एट पर्सेंट फिक्स डिपॉझिट असेट साईड म्हणजे असेट साईडला जाऊन सुद्धा आठ टक्क या फिक्स असेट या सेट खाली तुम्ही आसेट साईडला लिहायचं आहे ॲड इंटरेस्ट ऑन एफ डी एक हजार रुपये तर अशा प्रकारचे दोन इफेक्ट त्याचे होतील चला एक्झाम्पलकडे जाऊया आपण आता तर प्रकारे एट पर्सेंट फिक्स्ड डिपॉझिटवरची ही हिडन ऍडजस्टमेंट आहे तर याचे दोन इफेक्ट होतात इन्कम साईडला आणि आसेट साईडला ते या प्र तुम्हाला मी पूर्णपणे स्पष्ट करून सांगितलं आहे त्यानंतर आपल्याला खाली दिलेलं आहे पहा बॅलन्स कॅरेट डाऊन तर हा बॅलन्स कॅरेट डाऊन जो आहे तो आहे आपला रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटचा बॅलन्स कॅरेट डाऊन काय असतो तर कॅश बॅलन्स असतो म्हणजेच कॅश ॲट बँक तर त्या ठिकाणी आपण घेणार आहोत किंवा कॅश इन हँड म्हटलं तरी चालेल तेतीस हजार तीनशे रुपये तर याला आपण कुठे घेणार आहोत बॅलन्स शीटच्या आसेट साईडला ठीक आहे तर अशा प्रकारे आता पेमेंटचे आयटम कोठे जातात हे निश्चित झालेलं आहे त्याच्यावरची आलेली हिडन ॲडजस्टमेंट सर्व काही मी तुम्हाला पॉइंट आउट करून दिलं आहे या सर्व तुम्हाला हिंट्स मी देत आहे या हिंट्सवरनं तुम्ही उदाहरण सोडू शकता त्यानंतर खाली पाहता ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेले आहे यालाच आपण ॲडजस्टमेंट आहे असंही म्हणतो पहिली ॲडजस्टमेंट पहा जय हनुमान व्यायामशाळा हॅज रुपीस फाईव्ह थाउजंड मेंबर्स पेइंग ॲन्युअल सबस्क्रिप्शन रुपीस फिफ्टी इच म्हणजे जय हनुमान व्यायामशाळेचे एकूण मेंबर्स मेंबर्स म्हणजे सभासद किती आहेत पाच हजार आहेत आणि ते प्रत्येक वर्षाला किती सबस्क्रिप्शन देतात किंवा सबस्क्रिप्शन म्हणजे वर्गणी किती देतात पन्नास रुपये प्रत्येक जण किती देतो पन्नास रुपये मग आता आपल्याला काय करावं लागेल ह्या ॲडजस्टमेंटचा विचार करावा लागेल की याचा उपयोग कुठे होईल तर ही ॲडजस्टमेंट कशावरची आहे सबस्क्रिप्शन म्हणून सबस्क्रिप्शनला काय करायचं आहे एक नंबर देण्यासाठी जायचं इथे आता बघा मी करंट इयरच्या ठीक आहे तर हा एक, नंबर तो एक नंबर में या ठिकाणी लिहिलं की त्या ठिकाणी आपल्याला पुढे परत खाली आपल्या उदाहरणाकडे चला आता ही जे पाच हजार मेंबरच पन्नास रुपये प्रमाणे काय कसं कॅल्क्युलेशन होईल त्याचे मी तुम्हाला नोट दाखवतो चला तर नोटकडे बघा कॅल्क्युलेशन ऑफ दिसते सर्वांना कॅल्क्युलेशन ऑफ मेंबर्स टोटल सबस्क्रिप्शन अँड करंट इयर आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन ही नोट आहे बघा टोटल सबस्क्रिप्शन कसं काढायचं आहे टोटल मेंबर त्याला गुणिले ॲन्युअल सबस्क्रिप्शन ऑफ इच मेंबर म्हणजे टोटल मेंबर इन टू ॲन्युअल सबस्क्रिप्शन म्हणजे एकूण मेंबर घ्या त्याला प्रत्येकजण किती वार्षिक वर्गणी आणतो ते घ्या मग इथं बघा पाच हजार मेंबर्स आहेत आपले त्याला गुणिले पन्नास मेंबर पन्नास रुपये प्रत्येकी आ, पन्नास रुपये प्रत्येकी म्हणजे एकूण रुपये आपल्याला वर्गणी गोळा होणार आहे दोन लाख पन्नास हजार रुपये परंतु आता बघा आपल्याला रिसिप्ट साइडला जर आपण पाहायला गेलो तर आपल्याला किती वर्गणी मिळालेली आहे उदाहरणामध्ये दिलेलं आहे आपल्याला की आपल्याला वर्गणी किती दिलेली आहे फक्त पहा दोन लाख तीस हजार रुपये किती दिसते तुम्हाला माझा कर्स हालतोय दा तो दोन लाख तीस हजार ही चालू वर्षाची आपल्याला सबस्क्रिप्शन मिळालेलं आहे आणि म्हणून मी त्याच्यामध्ये बघा दाखवले तुम्हाला की सबस्क्रिप्शन रिसिवड इन करंट इयर दोन लाख तीस हजार रुपये आता मग आपल्याला एकूण मिळायचं होतं किती मिळायला पाहिजे होतं किती दोन लाख पन्नास हजार पण मिळालं किती दोन लाख तीस हजार म्हणून आता काय करायचं आपल्याला आउटस्टँडिंग म्हणजे मिळणं किती बाकी आहे वीस हजार रुपये तर बघा आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर म्हणजे एकूण चालू वर्षाची मिळाव्याची सबस्क्रिप्शन बरोबर Uh, 2015, uh, 2015, uh, 2015, uh, ले ले दोन हजार पन्नास दोन लाख पन्नास हजार वजा सबस्क्रिप्शन रिसिवड इन करंट इयर म्हणजे चालू वर्षात मिळालेलं सबस्क्रिप्शन त्यातून वजा करा दोन लाख पन्नास हजार वजा दोन लाख तीस हजार बरोबर uh, रुपये तर अशा प्रकारे वीस हजार रुपये हे आपलं आलं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन मग आता ह्याचा इफेक्ट आपण देण्यासाठी कुठं जाणार इन्कम साइडला इन्कम साइडला याचा एक इफेक्ट द्यायचा आहे तिथे आपण हे ॲड करणार आहोत वीस हजार रुपये आणि दुसरा इफेक्ट आपण आउटस्टँडिंगचा परत पुन्हा देणार बॅलन्स शीटच्या आसेट साईडला आले लक्षात ही ॲडजस्टमेंट कशी सोडवायची ते चला उदाहरणाकडे जाऊया परत बघा आपण पाहत होतो पहिली ॲडजस्टमेंट पहिली ॲडजस्टमेंट तुम्हाला मी आता समजावून सांगितली आहे नंतर दुसरी आहे आउटस्टँडिंग सॅलरी तर आउटस्टँडिंग आहे तर सॅलरी आपला ही दोन नंबरची ॲडजस्टमेंट सॅलरीवरती आहे म्हणून आपण जायचं आहे एक्झाम्पलकडे इथे लिहायचं आहे दोन नंबर त्यानंतर आता ही दोन नंबर आउटस्टँडिंगची सॅलरी कशी सोडवणार आपण एक्सपेंडिचर साईडला इफेक्ट जातो त्यामुळे तिथे जायचं आहे ॲड करायचं आहे पहिला इफेक्ट आहे एक्सपेंडिचर साईडला एक्सपेंडिचर साईडला फर्स्ट इफेक्ट जाईल बरोबर त्याच्यानंतर आपल्याला दुसरा इफेक्ट जाईल बॅलन्स शीटच्या लॅबलिटी साईडला ओके okay. तर अशा प्रकारे इफेक्ट द्यायचे त्याचे नंतर बघा तिसरी ॲडजस्टमेंट आता आपल्याला दिलेली आहे ऑन फर्स्ट एप्रिल टू थाउजंड नाईन्टीन द असेट स्टूड ॲज अंडर तर एक एप्रिल दोन हजार एकोणीस रोजी काही असेट खालीलप्रमाणे होत्या लँड अँड बिल्डिंग रुपीज सेवंटी थाउजंड फर्निचर रुपीज फोर्टी फाईव्ह थाउजंड्स डेप्रिसिएट ॲ अबाव असेट्स ॲट टेन पर्सेंट पर ॲनम आणि त्यावरती आपल्याला दहा टक्के दराने काय काढायचं आहे डेप्रिसिएशन काढायचं आहे तर हे ॲडजस्टमेंट आता मी तुम्हाला त्याची नोट दाखवतो छानपैकी कशा प्रकारे डेप्रिसिएशन काढायचं आहे आणि त्याचे इफेक्ट कसे द्यायचे तेही सांगतो लगेच चला तर नोटकडे तर आता खाली बघा कॅल्क्युलेशन ऑफ डेप्रिसिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग रुपीस सेव्हन्टी थाउजंड ॲट द रेट ऑफ टेन पर्सेंट परिणाम आपल्याला त्यांनी अगोदर सत्तर हजाराची सेट आपल्याला सांगितलेली आहे लँड अँड बिल्डिंगची किंमत त्याच्यावर दहा टक्के दराने काढायचं आहे डेप्रिसिएशन बरोबर मग सत्तर हजार गुणिले दहा शेत शंभर बरोबर सात हजार रुपये आणि सात हजार रुपये डेप्रिसिएशनचा पहिला इफेक्ट काय करायचा बॅलन्स शीटच्या आसेट साईडला आपण सात हजार रुपये काय करणार लेस करणार आणि दुसरा पेट आपण देणार एक्सपेंडिचर साईडला टू डेप्रिसिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग त्यानंतर फर्निचरचं पण त्याचप्रमाणे इथे आपण नोट काढलेली आहे तर फर्निचरच्या वेळेस तुम्हाला ती सांगतो चला तर उदाहरणाकडे त्यानंतर आता आपल्याला दिलेलं आहे खाली फर्निचर लगेच दिलेलंच आहे लगेच नोट काय हरकत नाही पाहिला सेम लँड अँड बिल्डिंग प्रमाणेच फर्निचर आपल्याला पंचेचाळीस हजार दिले दहा टक्के त्याच्यावर काढायचं सेम मांडणी करा डिप्रिसिएशन बरोबर पंचेचाळीस हजार गुणिले दहाचे शंभर बरोबर चार हजार पाचशे तर दोन्हींचे इफेक्ट सेमच होतात आसिट साईडला लेस करणे आणि परत एक्सपेंडिचर साईडला दुसरा इफेक्ट देणे त्यानंतर आता आपण जाऊया उदाहरणाकडे आपल्या तिसरी ॲडजस्टमेंट झालेली आहे चौथी पहा इंटर इन्कम ॲक्युरेट ऑन इन्व्हेस्टमेंट इज रुपीज टू थाउजंड म्हणजे आपल्याला इन्व्हे इन्व्हेस्टमेंटवरती इन्कम दोन हजार रुपये अॅक्युट आहे म्हणजेच आपल्याला आज इंटरेस्ट मिळवायाचा बाकी आहे अद्यापर्यंत मिळालेला नाही तो मिळालेला ना। नसेल तर आपल्याला काय करावं लागेल तो त्याचा इफेक्ट द्यावा लागेल म्हणजे त्याचा इफेक्ट पाहिला आपल्याला कुठं जाईल इंटरेस्ट ऑन इन्कम जो आयटम आहे आपला बघा अगोदर त्याला आता आपण बघूया चार नंबरची ॲडजस्टमेंट आहे इन इन्कम फ्रॉम इन्व्हेस्टमेंट दिसतंय सर्वांना तर इथे चार नंबरची ॲडजस्टमेंट याच्याच इफेक्ट आहे मग आता त्या ठिकाणी आपण काय करणार मग आता इन्कम फ्रॉम इन्वेस्टमेंट हा आपण आयटम कुठं लिहिणार इन्कम साईडला मग तिथे काय करायचं एक हजार लिहायचं आणि त्याच्यावरती आपण काय करणार दोन हजार रुपये जो आलेला आहे अॅक्युरिटी इंटरेस्ट त्यांनी सांगितले आपल्याला किती चार नंबरच्या मध्ये की इन्कम अॅक्युड ऑन इन्व्हेस्टमेंट रुपीज टू थाउजंड तो त्याच्यामध्ये काय करणार ऍड करणार मग हा दोन हजाराचा झाला दर फर्स्ट इफेक्ट बरोबर इन्कम साईडला त्यानंतर आता आपण जर पाहायला गेलं तर आपल्याला इन्व्हेस्टमेंट पण दिलेली आहे बघा इकडे पेमेंट साइडला एक लाख पन्नास हजार रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे तर हा ॲटम आसेटला जाणार आणि इथेसुद्धा त्या चार नंबरच्या ॲडजस्टमेंटचा इफेक्ट होतो म्हणून मी इथे चार नंबर लिहित आहे आणि एक लाख पन्नास हजारवरती आता ही आपल्याला जो इन्कम त्या ठिकाणी मिळालेला आहे ॲक्युड इन्कम तर हा सुद्धा यामध्ये जाऊन काय करायचं का आहे ॲड करायचं आहे आलं लक्षात तर आसेट साईडला इन्व्हेस्टमेंट एक लाख पन्नास हजार ॲड इंटरेस्ट ॲक्र्युड दोन हजार रुपये आउटरला आले ला एक लाख बावन्न हजार रुपये प्रकारे ही चार नंबरची ॲडजस्टमेंट सोडवायची आहे तर चार नंबरची ॲडजस्टमेंट झाली आता पुढे पहा फिफ्टी पर्सेंट एंट्रान्स फीज अँड सिक्स्टी पर्सेंट ऑफ डोनेशन शूड बी कॅपिटलाइज म्हणजे ही आता पाच नंबर एंट्रान्स फीज आणि डोनेशनवरची ॲडजस्टमेंट आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की पन्नास टक्के साठ टक्के अनुक्रमे काय करा कॅपिटलाइज करा म्हणजे कॅपिटल फंडमध्ये ती अमाऊंट तेवढी ॲड करा मग आता आपण जाऊया एक्झाम्पलकडे एंट्रान्स फीज दिसते आपल्याला त्याच्यावर आहे आपली पाच नंबरची ॲडजस्टमेंट बरोबर आणि डोनेशन पण आहे त्याच्यावर पण पाच नंबरचीच ॲडजस्टमेंट आहे तर आता आपण काय करणार दोन्ही आयटम कुठं जाणार हे इन्कमला जाणार त्याच्यातून काय करायचं फिफ्टी पर्सेंट एंट्रान्स फीजमधून लेस करायला सांगितलेले आपल्याला त्याप्रमाणे त्याच्यातनं लेस करा इन्कम साईडला आणि कॅपिटल फंडमध्ये जाऊन लॅबिटी साईडला ॲड करा डोनेशनमध्ये सुद्धा सिक्स्टी पर्सेंट इन्कम साईडला जाऊन लेस करायचं आणि कॅपिटल फंडमध्ये जाऊन पुन्हा परत काय करायचं आहे ॲड करायचं आहे तर अशा प्रकारे आपली पाच नंबरची जी ॲडजस्टमेंट होती ती आपण सोडवलेली आहे त्यानंतर खाली सांगितले पहा प्रश्नाकडे नेहमी नीट आहे मी दरवेळेस सांगत असतो की प्रश्न नीट वाचा पूर्ण प्रश्न वाचा शेवटच्या शब्दापर्यंत वाचन करा प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट काय तयार करायला सांगितलं आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करायचंय फॉर द इयर एंडेड थर्टी मार्च टू थाउजंड ट्वेंटी म्हणजे एकतीस मार्च दोन हजार वीसच इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट तयार करा आणि आल्सो बॅलन्स शीट ॲज ऑन सेम डेट आणि त्याच तारखेचं बॅलन्स शीट तयार करा तर हा आपल्याला प्रश्न त्यांनी आपल्याला दिलेला आहे तर आपण त्याचं पूर्ण सोल्युशन पाहण्यासाठी आपण आता प्रत्यक्ष सोडवायला उदाहरण सुरुवात करूया नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा व पुढील व्हिडिओची सूचना मिळण्यासाठी बेलच्या चित्रावर क्लिक करा माझा व्हिडिओ कसा वाटला आणि आपल्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा बरं आता आपण सोल्युशनला सुरुवात करणार आहोत तर लक्ष द्यायचे पुन्हा एकदा एक्झाम्पल पाहूया पहिल्यापासून फॉलोइंग इज द समरी ऑफ रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट ऑफ जय हनुमान व्यायामशाळा औरंगाबाद फॉर दर इंड्रेड थर्टी फर्स्ट मार्च टू थाउजंड ट्वेंटी तर ठीक आहे त्यांनी आपल्याला एकतीस दोन हजार वीसचं रिसिप्ट एंड पेमेंट अकाउंट दिलेलं आहे आणि त्यावरून आपल्याला खाली सांगितल्याप्रमाणे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करायचं आहे तर इसिप्ट पेमेंट अकाउंट आणि ॲडिशनल इन्फॉर्मेशनचा उपयोग करून आपण आता इस इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्सशीट तयार करूया तर सोल्युशनला सुरुवात करण्यापूर्वी स विद्यार्थ्यांनी माझ्याकडे नीट लक्ष द्या मी काय सांगतो ते प्रथम आपल्याला जय हनुमान कोणाच्या बुक्समध्ये आहे तर जय हनुमान व्यायामशाळा औरंगाबाद तर ता सोल्युशन तयार करण्यापूर्वी हे सर्व हेडिंग्स वगैरे आपण उत्तराची तयारी करायची आहे मांडणी करायची आहे आखून घ्यायचं आहे तर मी तुम्हाला दाखवतोय कसं आखायचं आहे ते एकदा बघा बघा एक्झाम्पल नंबर थर्टीन मी लिहिलंय माझ्यासाठी हेच आपल्याला उत्तर पत्रिकेमध्ये बोर्डाच्या उत्तरपत्रिकेमध्ये अशाच पद्धतीने उदाहरण सोडवायचे आहे मग आता पहिल्यांदा एक्झाम्पल लिहिल्यानंतर इथं करंट इयर लिहा एकोणीस वीस प्रिव्हियस इयर लिहा दोन हजार अठरा एकोणीस नेक्स्ट इयर लिहा दोन हजार वीस एकवीस त्याच्यानंतर कोणाच्या बुक्समध्ये आहे ते पहिल्या वेळीला आलं पाहिजे त्याच्या खाली इन द बुक्स ऑफ जय हनुमान व्यायाम शाळा औरंगाबाद दुसऱ्या वेळीला आलं पाहिजे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तिसऱ्या वेळीला आलं पाहिजे फॉर द इयर एंडेड एकतीस मार्च दोन हजार वीस हे आपल्याला फॉर्मॅटमध्ये दे दिलेलं आहे त्याचप्रमाणे आपण घ्यायचे त्याच्या खाली चा चौथ्या वेळीला घ्यायचं आहे डेबिट अँड क्रेडिट तर अकाउंट असेल तर डेबिट अँड क्रेडिट लिहायला विसरायचं नाही आणि बॅलन्स शीट असेल तर लिहायचं नाही बरेच विद्यार्थी दोन्ही ठिकाणी लिहितात ठीक आहे तर अशा प्रकारे चार ओळी झाल्या या चार ओळी फिक्स आहेत आपल्या प्रत्येक चार एक, चा, एक्झाम्पलमध्ये चार ओळी लिहायच्याच त्याच्यानंतर आपल्याला आपले एक कॉलम तयार करायचं एक्सपेंडिचर अमाऊंट एक्सपे इन्कम अमाऊंट मग आपल्याला इनर कॉलम असेल तर उत्तमच नसेल तर आपण चार कॉलममध्ये सुद्धा तयार करू शकतो त्याच्यानंतर आपल्याला आता हे साधारणपणे इन्कम एक्सपेंडिचर आपण एक पंधरा ओळीचं तयार करायचं आहे अंदाजे कोणाचं अक्षर मोठं असेल तर तुम्ही जास्तही मोठं तयार करू शकता त्यानंतर काय करायचं आहे बॅलन्स शीट तयार करायचं आहे त्याच्यात पहिल्या ओळीला म्हणजे एक ओळ सोडून याच्या खाली किंवा नवीन पाणावर तुम्ही लिहा उत्तरपत्रिकेत बॅलन्सशीट त्यालाच आपण क्लोजिंग बॅलन्स शीट म्हणतो म्हणून मी कंसात क्लोजिंग शब्द टाकला आहे ॲज ऑन एकतीस मार्च दोन हजार वीस म्हणजे एकतीस मार्च दोन हजार ही ओळ दुसऱ्याच ओळीला आली पाहिजे त्यानंतर आपले बॅलन्सशीटचे चार कॉलम तयार करा लॅबिलिटीज अमाऊंट रुपीज असेड अमाऊंट रुपीज त्यानंतर आपल्याला इथे कॅपिटल फंड दिलेला नाही आहे म्हणून आपल्याला ओपनिंग कॅपिटलसुद्धा शोधावं लागेल त्यासाठी आपल्याला ओपनिंग बॅलन्सशीट तयार करावं लागेल किंवा मागील वर्षाचं क्लोजिंग बॅलन्स शीट किंवा चालू वर्षाचं ओपनिंग बॅलन्स शीट म्हणून मी कंसामध्ये शब्द लिहिलाय आहे बॅलन्स शीट दिला कंसात कम्सात म्हणलंय ओपनिंग ओपनिंग म्हटलं तर तारीख येईल एक एप्रिल दोन हजार एकोणीस आणि मागील वर्षाचं क्लोजिंग म्हटलं तर त्या तारीख येईल एकतीस मार्च दोन हजार एकोणीस बघा आता दोन्ही बॅलन्स शीट तुमच्यासमोर मी आखून दिलेले आहेत एकतीस मार्च हे चालू वर्षाचं चा क्लोजिंग डेट आहे आणि एकतीस मार्च एकोणीस ही मागील वर्षाची क्लोजिंग डेट आणि चालू वर्षाची ओपनिंग डेट एक एप्रिल दोन हजार एकोणीस तर अशा प्रकारे इथे आता ओपनिंग बॅलन्स शीटची मी तयारी करू म्हणजे हे एक साधारणपणे दहा ओळीचं तयार करायचं आहे आणि हे क्लोजिंग जे बॅलन्स शीट आहे ते तुम्ही किती वेळीच तयार करायचं पंधरा ओळीचं अशी सगळी तयारी करून झाल्यानंतर आणि सर्व उदाहरणातील सर्व आयटम्स जे दिलेले आहेत तर त्याला आपण मगाशी जे नंबर्स दिलेत आणि कोणत्या कोणता आयटम कुठे जाणार इन्कम एक्सपेंडिचर बॅलन्सशीट आसेट साईड डायबिटी साईड हे निश्चित केलं त्यानंतर खालील ॲडजस्टमेंटचे आपण क्रमांक दिले हे निश्चित करायचं आहे आणि नंतर सोल्युशनला सुरुवात करायची आहे तर मी तुम्हाला सोल्युशनला सुरुवात करतोय लगेच तर आता आपल्याला दिलेलं आहे ओपनिंग बॅलन्सेस हा तर आपण आपल्या चालू वर्षामध्ये घेणार नाही आहे त्यानंतर आपण डायरेक्ट जाऊया आता दोन हजार एकोणीस वीसच्या या एक स कडे तर हे सबस्क्रिप्शन दिलेलं आहे आपल्याला किती रुपये दोन लाख तीस हजार रुपये तर दोन लाख तीस हजार इन्कम साइडला आपण लिहू त्याच्यावरती आता एक नंबरची ॲडजस्टमेंट आहे तर ती पण पाहून घ्या काय सांगितले त्याच्यामध्ये की जय हनुमान व्यायामशाळा हॅज रुपी हॅज फाईव्ह थाउजंड मेंबर्स पेईंग ॲन्युअल सबस्क्रिप्शन रुपीज फिफ्टी थाउजंड म्हणजे पाच हजार मेंबर्स आहेत आणि प्रत्येकी पन्नास हजार रुपये सबस्क्रिप्शन त्यांनी आणलेलं आहे तर त्याची नोट मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतो आहे बघा कॅल्क्युलेशन ऑफ मेंबर्स टोटल सबस्क्रिप्शन अँड करंट इयर्स आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन तर आता पहिल्यांदा आपण पाहणार आहोत टोटल सबस्क्रिप्शन टोटल मग कसं काढायचं आहे टोटल मेंबर इन टू ॲन्युअल सबस्क्रिप्शन ऑफ इच मेंबर तर पन्नास पाच हजार मेंबर आहे प्रत्येकी पन्नास रुपये आणतो एकूण पन्ना एकूण दोन लाख पन्नास हजार रुपये सबस्क सबस्क्रिप्शन काय होते गोळा होते सबस्क्रिप्शन म्हणजे वर्गणी तर आपल्याला रिसिप्ट साईडला आपल्याला त्यांनी दिलेलं आहे की किती मिळालं आहे सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन करंट इयर दोन लाख तीस हजार रुपये म्हणजे याचा अर्थ दोन लाख पन्नास हजार मिळायला पाहिजे होतं परंतु ॲक्च्युअल मिळालेलं आहे दोन लाख तीस हजार रुपये मग किती मिळायचं बाकी राहिलं तर दोन लाख पन्नासमधून आपण दोन लाख तीस हजार वजा केली की आपल्याला मिळेल त्यालाच आपण काय म्हणणार आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन म्हणून खालच्या वेळीला पहा आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर रुपीज टू लाख फिफ्टी थाउजंड मायनस सबस्क्रिप्शन रिसिवड इन करंट इयर म्हणजे आपण दोन लाख पन्नास हजार वजा चालू वर्षात मिळालेलं दोन लाख तीस हजार आपले शिल्लक राहिले मिळावयाची बाकी म्हणजे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर ट्वेंटी थाउजंड वीस हजार रुपये तर ह्या वीस हजाराच्या आता आपण इफेक्ट द्यायला जायचं आहे मग आता इन्कम साईडला जायचं आहे पहिल्यांदा हे आपली इन्कम साईड आहे इथे लिहायचं आहे बाय सबस्क्रिप्शन सबस्क्रिप्शन ची अमाऊंट आता इनरला घ्यायची आहे आपल्याला माहित आहे एकूण अमाऊंट आपल्याला त्यांनी दिलेली आहे दोन लाख तीस हजार रुपये त्याच्यामध्ये आपल्याला आता आउटस्टँडिंग आहे म्हणून खालचवलीला जायचं आहे ॲड ॲड प्लस इकडे ॲड म्हणायचं इकडे प्लस साईन द्यायला विसरायचं नाही तर वीस हजार रुपये आपलं करंट इयरचं आउटस्टँडिंग आहे आणि आउटरला आपण काय करणार ॲडिशन घेणार आहोत दोन लाख पन्नास हजार रुपये तर आपण आता ॲड करंट इयर सब्स्क्रिप्शन ॲड आऊटस्टँडिंग सब्स्क्रिप्शन दोन हजार रुपये आउटरला आले दोन लाख पन्नास हजार रुपये तर हा झाला आता वीस हजार रुपयाचा फर्स्ट इफेक्ट दुसरा इफेक्ट देण्यासाठी आपण कुठं जायचंय आपल्या करंट इयरच्या बॅलन्स शीटकडे आसेट साईडला जायचंय आणि दुसरा इफेक्ट द्यायचा आहे इथे म्हणायचं आहे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आणि आउटरला रक्कम घेऊन टाकायची आहे वीस हजार रुपये एक चार पाच ओळी सोडून खाली लिहायचं असतं वरती मुख्य आपल्या असेट्स येतील त्यानंतर आता बघा आप दो दोन इफेक्ट तुम्हाला सर्वांना समजले चला आपण जाऊया आता उदाहरणाकडे उदाहरणामध्ये आपल्याला पुढं काय दिलेलं आहे पहा खाली टू डोनेशन साठ हजार रुपये तर डोनेशन आता आपण कुठे लिहिणार इन्कमला त्याच्यावर पाच नंबरची ॲडजस्टमेंट चला वाचू या ॲडजस्टमेंट लगेच पाच नंबरमध्ये काय सांगितलं सिक्स्टी पर्सेंट ऑफ डोनेशन शूड बी कॅपिटलाइज मग आता आपण जायचं आहे पुन्हा प्रथम जायचं आहे इन्कम साईडला इथे लिहायचं आहे बाय डोनेशन बरोबर त्याच्यामध्ये आता आपण सिक्स्टी पर्सेंट आपण काय करणार आहे लेस करणार आहोत लेस म्हणायचे खाली लेस सिक्स्टी पर्सेंट ओके मग आता इकडे रक्कम लिहायची आहे इनर कॉलममध्ये तर आपल्याला एकूण डोनेशन त्यांनी दिलेलं आहे साठ हजार रुपये मग इनरला लिहा साठ हजार रुपये त्याच्यातून खाली एंटर मारून खाली घेऊया आपण साठ टक्के आपल्याला त्यांना द्यायचं आहे म्हणजे साठ टक्क्याने जर आपण काढलं तर साठ हजार गुणिले साठ छेद शंभर असं मांडा आणि उत्तर काढा छत्तीस हजार रुपये आपल्याला डोनेशन येईल तर छत्तीस हजार रुपये आपण काय करणार आहोत कॅपिटल फंडमध्ये ॲड करणार आहोत मग आता आउटरला वजाबाकी करून आउटरला व्हॅल्यू घ्या चोवीस हजार रुपये ठीक आहे तर अशा प्रकारे आपण डोनेशनचा फर्स्ट इफेक्ट या ठिकाणी दिलेला आहे तर सर्वांनी लक्षात घ्या आता साठ छत्तीस हजार रुपये लेस केलेत आता याचा फर्स्ट इफेक्ट हा या ठिकाणी इन्कमला झाला आहे दुसरा इफेक्ट देण्यासाठी आपण कुठं जाणार आहोत बॅलन्स शीटच्या लायब्रेटी साईडला मग आता आपण आता बॅलन्स शीटच्या लायब्रेटी साईडला यायचं आहे इथं पहिल्यांदा आपण काय लिहित असतो सर्वांना माहिती आहे कॅपिटल फंड ओके कॅपिटल फंड आपण आता लिहिलंय त्याच्या खाली आपण आता ऍड करणार ऍड डोनेशन सिक्स्टी पर्सेंट म्हणायचं आहे अधिक माहिती लिहा छान मांडणी करा सिक्स्टी पर्सेंट डोनेशन ओके okay. तर कॅपिटल फंड आपल्याकडे नाहीये आपण फक्त आता खाली जाऊन फक्त आपण ऍड करूया ॲट सिक्स्टी पर्सेंट तीन हजार सहाशे रुपये बस असंच ठेवायचं आहे बाकी काही करायचं नाही आहे तर आता आपण परत आपल्या उदाहरणाकडे जायचं आहे उदाहरणामध्ये त्यांनी आपल्याला काय सांगितलं आहे पहा पुढे आता आपण आता बघा डोनेशन झालं आहे त्याच्यावर पाच नंबर अडजस्टमेंट होती ती आपण सोडवली आहे नंतर आपल्याला दिलेली आहे रिसिप्ट फ्रॉम एंटरटेनमेंट म्हणजे आपल्याला उत्पन्न मिळालेलं आहे एंटरटेनपासून चाळीस हजार रुपये तर ते आता आपण कुठं लिहिणार इन्कम साईडला चला इन्कम साईडला इन्कम साईडला जायचं आहे बाय रिसिप्ट फ्रॉम एंटरटेनमेंट आणि त्याच्यावर काही ॲडजस्टमेंट नाही त्यामुळे त्यामुळं आउटरला व्हॅल्यू लगेच लिहून आहे आले लक्षात सर्वांच्या त्यानंतर आता बघा नेक्स्ट आयटम काय दिलेला आहे इंटरेस्ट ऑन एफ डी आता त्याच्या हा सुद्धा आयटम कुठं जाणार आहे इन्कमलाच जाणार आहे आणि त्याच्यावर मात्र ही हिडन ॲडजस्टमेंट आहे एट पर्सेंटची तर ठीक आहे तर मग आता आपण जाऊया इन्कम साईडला आणि लगेच त्याच्यावरची ॲडजस्टमेंट सोडूया आपण इथे खाली म्हणायचं आहे बाय इंटरेस्ट ऑन एफ डी तर त्याच्यावर आपल्याला बघितले नोट परत पुन्हा पाहूया एकदा इंटरेस्ट ऑन एफ डी हे बघा कॅल्क्युलेशन ऑफ इंटरेस्ट ॲट द रेट ऑफ एट परसेंट पर ॲनम ऑन फिक्स्ड डिपॉझिट रुपीज फिफ्टी म्हणजे पन्नास हजार रुपयाची आपल्याला अगोदरच आपण डिपॉझिट केलेलं आहे त्याच्यावरती आपल्याला इंटरेस्ट आपल्याला मिळणार होता परंतु त्याच्यातला आपल्याला रिसिप्ट साईडला मिळालेला आहे तीन हजार रुपये म्हणून इथे लिहिले बघा इंटरेस्ट ऑन फिक्स डिपॉझिट इन करंट इयर थ्री थाउजंड म्हणजे तीन हजार रुपये मिळालेले आहेत मग आता आपण प्रत्यक्ष किती मिळायला पाहिजे होतं ते पहा इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट पन्नास हजार रुपये आठ टक्केदारानं सांगितले म्हणून आठशे शंभर बरोबर उत्तर आलेले आहे चारात म्हणजे चार हजार रुपये आपल्याला मिळायला पाहिजे होतं पण ॲक्च्युली मिळालेला आहे तीन हजार रुपये माझ्या कर्सरकडे लक्ष ठेवा आणि त्याच्यामुळे आपल्याला अजून एक हजार रुपये मिळणं काय झालंय शिल्लक राहिलेलं आहे आणि यालाच आपण काय म्हणतो मग आउटस्टँडिंग इंटरेस्ट आणि म्हणून खांचोलीला पहा आउटस्टँडिंग इंटरेस्ट बरोबर चार हजार वजा तीन हजार बरोबर एक हजार तर हा आता एक हजाराचे किती इफेक्ट होणार दोन मग इफेक्ट फर्स्ट आहे ॲड इन इंटरेस्ट ऑन एफ डी इन्कम साईड आणि इफेक्ट टू ॲड इन एट पर्सेंट फिक्स डिपॉझिट असेट साईड मग आता आपण चला इन्कम साईडला जाऊया आउटस्टँडिंग इंटरेस्ट ॲड करण्यासाठी चला आपण इन्कम साईडला यायचं आहे लगेच इथे खाली लिहायचं आहे अँड आउटस्टँडिंग इंटरेस्ट आता इनरला रक्कम घ्यायची आहे इंटरेस्ट ऑन एफ डी तीन हजार रुपये दिलेले आहे एंटर मारून खाली घ्यायचं आहे आउटस्टँडिंग आहे एक हजार रुपये बरोबर आणि दोघांची बिरीज करून आता आउटरला घ्यायचा आहे चार हजार रुपये तर अशा प्रकारे हा इफेक्ट त्या ठिकाणी लिहायचा आहे हा झाला एक हजाराचा पहिला इफेक्ट आता दुसरा इफेक्ट देण्यासाठी आपल्याला जायचं आहे बॅलन्स शीटच्या आसेट साईडला त्यासाठी आपल्याला जे एक्झाम्पलमध्ये एट पर्सेंट फिक्स्ड डिपॉझिट दिलेलं आहे याच्यामध्ये आपण हे परत आलेला एक हजार रुपये आउटस्टँडिंग इंटरेस्ट काय करणार आहोत ॲड करणार आहोत मग आता आपण इथे लिहिणार आहोत एट पर्सेंट फिक्स्ड डिपॉझिट आसेट साइडला जायचंय मी एक दोन ओळी सोडत आहे त्या ठिकाणी लिहायचं आहे एट पर्सेंट फिक्स डिपॉझिट त्याच्यामध्ये काय लिहायचं आहे ॲड आउटस्टँडिंग इंटरेस्ट फिक्स डिपॉझिट आहे इनरला घ्या पन्नास हजार रुपये त्याच्या खाली ऍड आउटस्टँडिंग इंटरेस्ट एक हजार रुपये आणि बेरीज करून आउटरला घ्यायचं आहे एक्कावन्न हजार रुपये आले लक्षात तर अशा प्रकारे आपण याचे एक हजाराचे दोन इफेक्ट दिलेले आहेत चला आता आपण जाऊया उदाहरणाकडे खाली काय बॅलन्स कॅरेट डाऊन तर हा बॅलन्स कॅरेट कशाचा असतो कॅशचा असतो आणि म्हणून कॅश इन हँड आपल्याला आहे तेतीस ती हजार तीनशे रुपये मग चला आता असेट साइडला जायचं आहे आणि पहिल्या वेळीला मी लिहित आहे कॅश इन हँड अमाऊंट आहे तेहतीस हजार तीनशे ओके तर पेमेंट साइडला चला आता परत एकदा उदाहरणाकडे जायचं आहे बघा आता रिसिप्ट साईडचे सर्व आयटम आपण लिहिले त्याच्या सर्व नोंदी केलेल्या आहेत इंटरेस्ट ऑन एफ डी ही हिडन ऍडजस्टमेंट होती एट पर्सेंटवरची ती आपण लगेच ज्याच्याशी रिलेटेड आहे ती पूर्णपणे सोडवलेली आहे त्यानंतर आता इंटरेस्ट ऑन एफ डीच्या खाली पहा एन्ट्रान्स फीज तर एन्ट्रान्स फीज हा सुद्धा आयटम इन्कमला लिहिणार पण त्याच्यावर काय आहे पाच नंबरची ऍडजस्टमेंट आहे मग आता पाच नंबरची ऍडजस्टमेंट परत एकदा पाहूया काय सांगितलं आहे फिफ्टी पर्सेंट एंट्रान्स फीज शूड बी कॅपिटलाइज म्हणजे आता पन्नास टक्के कॅ एंट्रान्स फीज काय करायची आहे कॅपिटलाइज करायची आहे म्हणून आता आपण आता कुठे जाणार आहोत बॅलन्स शीडच्या सॉरी इन्कमला लि जाणार आहोत आणि इन्कममध्ये जाऊन लिहिणार आहोत इन्कम साईडला इथे लिहायचं आहे अँड बाय एंट्रान्स फीज त्याच्या खाली आपण आता लेस कारण आपल्याला फिफ्टी पर्सेंट काय करायची आहे कॅपिटलाइज करायची आहे मग फिफ्टी पर्सेंट कॅपिटलाइज ओके मग आता फीज फीजची अमाऊंट जी आहे ती घ्या पन्नास हजार रुपये ओके खाली घ्या फिफ्टी पर्सेंट आता पन्नास हजाराचे पन्नास टक्के म्हणजे पंचवीस हजार रुपये एकदम सोपा आहे पंचवीस हजार रुपये त्यानंतर वजाबाकी करा आउटरला त्याची व्हॅल्यू घेऊन टाका पन्नास हजारातले पंचवीस हजार रुपये उरलेले आहेत तर हा झाला आपला पंचवीस हजाराचा फर्स्ट इफेक्ट आणि दुसरा इफेक्ट देण्यासाठी कुठं जायचं आहे बॅलन्स शीटच्या लायब्रेटी साईडला तिथे पण काय करायचं आहे एंट्रन्स फीज आपल्याला काय करायची आहे ॲड करायची आहे म्हणतात जाऊ या बॅलन्स शीटच्या लायब्रेटी साईडला आपण डोनेशन ॲड केलेलं आहे दिसते सर्वांना त्याच्या खालीच लिहायचं आहे ॲड फिफ्टी पर्सेंट एंट्रान्स फीज ओके आणि तीन हजार सहाशेच्या खाली अधिक एन्ट्रान्स फीज आहे पंचवीस हजार रुपये तर इथे फक्त आपण ॲटम ॲड करून ठेवणार आहोत कारण आपण कॅपिटल फंडवरचा मुख्य जो इफेक्ट आहे तो म्हणजे सरप्लस आणि डेपिसिट तर तो आल्याशिवाय पुढचे इफेक्ट होणार नाही आहेत तर इथपर्यंत अशीच पोजिशन त्या ठिकाणी आपण ठेवायची आहे त्यानंतर जेव्हा सरप्लस डिपिसिट येईल त्यावेळेस आपल्याला इथे ॲडिशन्स आणि काय सबस्क्रॅक्शन करावं लागेल ठीक आहे त्यावेळेस आपण करणार आहोत क्लोज करायच्या वेळेस चला आता जाऊया उदाहरणाकडे उदाहरणामध्ये आपल्याला पुन्हा आपल्याला काय दिलेलं आहे खाली आता इन्कम फ्रॉम इन्व्हेस्टमेंट तर इन्कम फ्रॉम इन्व्हेस्टमेंट हे जे आहे हा सुद्धा आता आपल्याला कुठं जाणार आहे इन्कम साईडला आणि इन्कम साईडला जाणार आहे त्याच्यावर आता चार नंबरची ॲडजस्टमेंट आहे बरोबर त्याचबरोबर इकडं पेमेंट साईडला बघा माझा कर्सर हालतोय इन्व्हेस्टमेंट एक लाख पन्नास हजार रुपये आहे हे असेटला जाणार तर चार नंबरच्या ॲडजस्टमेंटचा दोन ठिकाणी इफेक्ट होणार आहे बरोबर इन्कम फ्रॉम इन्व्हेस्टमेंट चार नंबरची ॲडजस्टमेंट पाहूया काय आहे इन्कम ॲक्युड ऑन इन्व्हेस्टमेंट इज रुपीज टू थाउजंड आता इन्कम ॲक्युड ऑन इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय इन्व्हेस्टमेंटचा वरचा जो इन्कम आहे तो अद्यापर्यंत आपल्याला मिळालेला नाही तो दोन हजार रुपये मिळावायाचा आहे म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो एक प्रकारचं आउटस्टँडिंग म्हटलं तरी चालेल परंतु त्याला शब्द दिलेला आहे आपल्याला खास अॅक्युड इन्कम मग ह्या अॅक्युड इन्कमचे दोन इफेक्ट होतात बरोबर एक आपल्याला इन्कम साईडला काय होणार इन्कम फ्रॉम मध्ये पण आपण त्याला काय करणार ॲड करणार आउटस्टँडिंग म्हणून आणि मध्ये ऍसेट साईडला जाऊन म्हणणार ॲड अॅक्ट इन्कम दोन हजार रुपये असे दोन इफेक्ट देणार आपण चला तर मग आता आपण आता जाऊया सोल्युशनकडे सोल्युशनमध्ये पहिल्यांदा जायचं आहे आता आपल्याला इन्कम साईडला बघा ही आहे माझी इन्कम साईड त्याच्या खाली आता जायचं आहे बाय इन्कम फ्रॉम इन्व्हेस्टमेंट ओके त्याच्यामध्ये काय करणार मी आता ॲड आउटस्टँडिंग बरोबर मग आता अमाऊंट लिहा इन्कमची आपल्याला अमाऊंट अगोदर दिलेली आहे त्यांनी रिसिप्ट साइडला एक हजार रुपये त्याच्यामध्ये आधी आउटस्टँडिंगचे दोन हजार रुपये आणि बेरीज करून आउटरला घ्या तीन हजार रुपये ठीक आहे तर हा झाला दोन हजाराचा जा पहिला इफेक्ट आणि दुसरा इफेक्ट लिहिण्यासाठी जायचं आहे बॅलन्स शीटच्या आसेट साइडला इथे लिहायचं आहे इन्व्हेस्टमेंट त्याच्यामध्ये आपण ऍड करणार ऍड ऍक्युएट इंटरेस्ट मग इनरला रक्कम घ्या ओ... आपल्याला दिलेली आहे एक लाख पन्नास हजार रुपये त्याच्यामध्ये ॲड अॅक्युरेट इंटरेस्ट दोन हजार रुपये बेरीज करा आउटरला घ्या एक लाख बावन हजार रुपये अशा प्रकारे आपण या चार नंबरच्या ॲडजस्टमेंटचे दोन इफेक्ट दिले दोन हजाराचे पहिल्यांदा आपण काय केलं इन्कमलाच इंटरेस्ट ऑन इन्कममध्येच आपण ते ॲड केले दोन हजार रुपये आणि इन्व्हेस्टमेंट होती एक लाख पन्नास हजार रुपये त्याच्यामध्ये आसेट साईडला येऊन अक्युरिट इंटरेस्ट दोन हजार रुपये ॲड केला अशा प्रकारे त्याचे दोन इफेक्ट झालेले आहेत चला आता आपण जाऊया परत उदाहरणाकडे बघा आता आपले रिसिप्ट साईडचे सर्व ॲटम आपण अगोदर निश्चित केल्याप्रमाणे आपण ट्रान्सफर केलेत ॲडजस्टमेंट पण त्याच्यावरच्या लगेच सोडवलेले आहेत त्यानंतर आता आपण रिसिप्ट साईडनंतर आपल्याला जायचं आहे है, पेमेंट साईडकडे तर पेमेंटचे आयटम कुठे जातात परत एकदा रिमाइंड करा पेमेंटचे आयटम कुठे जातात एक्सपेंडिचर आणि आसेट एक्सपेन्सेस असतील तर एक्सपेंडिचरला आणि मोठा खर्च करून काही घेतला असेल वस्तू एखादी थिंग्स किंवा आसेट म्हणतो आपण त्याला तर आसेटला जाणार तर आता सॅलरी दिलेली आहे आपल्याला पन्नास हजार रुपये हा आपण कुठं टाकणार एक्सपेंडिचरला त्याच्यावर मात्र दोन नंबरची ॲडजस्टमेंट आहे पहा काय दिलं आहे खाली आपल्याला जाऊन दोन नंबर आउटस्टँडिंग सॅलरी रुपीज ट्वेल्व्ह थाउजंड म्हणजे दोन बारा हजार रुपये आउस्टँडिंग सॅलरी आहे म्हणजे सॅलरी आपल्याला अजून पेड करायचं बाकी आहे तर त्याचा पहिला इफेक्ट जाणार एक्सपेंडिचर साईडला आणि दुसरा इफेक्ट जाणार बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला मग चला तर मग आता आपण जाऊया सोल्युशनकडे आणि तिथे जाऊन लिहायचं आहे सॅलरी पहिल्यांदा जायचं आहे एक्सपेंडिचर साईडला तिथे लिहायचं आहे सॅलरी त्याच्यामध्ये ॲड आउटस्टँडिंग सॅलरी मग एकूण रक्कम आहे सॅलरीची आपल्याला दिलेली अगोदरची पन्नास हजार रुपये त्याच्यामध्ये काय करा ॲड करा बारा हजार रुपये आउटरला घ्या सिक्स्टी टू थाउजंड बासष्ट हजार ओके okay. तर हा झाला आता बारा हजाराचा पहिला इफेक्ट आणि दुसरा इफेक्ट देण्यासाठी आपल्याला जायचं आहे बॅलन्स शीटच्या बॅलन्स शीटच्या लॅब्रिटी साईडला मग आता आपण खाली जाऊ या बॅलन्स शीट हे बघा दिसते सर्वांना तर आता मी थोडंसं चार पाच ओळी खाली जात आहे ठीक आहे एक दोन तीन ओळी मी अजून खाली घेत आहे आव इथे लिहिणार मी आता आउटस्टँडिंग सॅलरी ओके आणि जेवढी होती तेवढी इथे रक्कम जी आहे ती लगेच आउटरला घेऊन टाकणार कारण एकच इफेक्ट आहे एकच आयटम आहे आउटस्टँडिंगचा तर ठीक आहे तर आपल्याला अशा प्रकारे आपण वरची दोन नंबरची ॲडजस्टमेंट पण सॅलरीवरची सोडवलेली आहे चला आता नेक्स्ट आयटम आपल्याला दिलेला आहे लाइटिंग दहा हजार पाचशे कुठं लिहिणार आपण एक्सपेंडिचरला चला लगेच एक्सपेंडिचरला जायचं आहे सर्वांनी एक्सपेंडिचर साईड माझी ही आहे त्याच्या खाली मी आता तर आहे टू लाइटिंग लाइटिंग आहे आउटरला लगेच एकच व्हॅल्यू द्या एकच इफेक्ट होणार त्याचं कारण त्याच्यावर काहीच ऍडजस्टमेंट नाहीये चला उदाहरणाकडे बघूया पुढे काय दिलं आहे जनरल एक्सपेन्सेस जनरल एक्सपेन्सिस दिलेले आहेत आपण हा सुद्धा आयटम कुठं जाणार आहे एक्सपेंडिचर साईडला वीस हजार रुपये खर्च आहे मग आता इथे लिहायचं आहे टू जनरल एक्सपेन्सेस जनरल एक्सपेन्सेस आहेत वीस हजार रुपये ओके त्यानंतर आता ने परत उदाहरणाकडे जायचं आहे पुढे काय दिले पहा मेंटेनन्स चार्जेस चाळीस हजार रुपये हा पण एक्सपेंडिचरच लिहिणार आपण मेंटेनन्स चार्जेस टू मेंटेनन्स चार्जेस चाळीस हजार रुपये ओके नेक्स्ट पहा काय दिलं आहे एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस पस्तीस हजार रुपये तर हा सुद्धा आयटम आपल्याला द्यायचा आहे एक्सपेंडिचर साईडलाच लिहायचा आहे चला एक्सपेंडिचर साईडला टू एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस पस्तीस हजार रुपये त्यानंतर नेक्स्ट ॲटम प्रिंटिंग अँड स्टेशनरी प्रिंटिंग अँड स्टेशनरी दिलेली किती सात हजार रुपये हा सुद्धा आपल्याला कुठे लिहायचा आहे एक्सपेंडिचरला टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी अमाऊंट आहे सात हजार रुपये त्यानंतर परत नेक्स्ट ॲटम एक्सपेन्सेस फॉर टू थाउजंड एटीन नाईन्टीन मागील वर्षाचा आयटम आहे घ्यायचा नाही घडपडून तुम्ही काय 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 विद्यार्थी काय करतात चुकून लिहितात एक्सपेन्सेस हे लगेच एक्सपेंडिचरला घेऊन टाकतात उदाहरण काय होणार चुकणार तर काळजीपूर्वक याचा मी सांगितला उपयोग फक्त ओपनिंग बॅलन्सशीट करण्यासाठी किंवा कॅपिटल फंड शोधण्यासाठी किंवा मागील वर्षाचं काही कॅल्क्युलेशन करायचं असेल तरच याचा उपयोग होईल नाहीतर चालू वर्षाच्या हिशोबामध्ये हाच मागील वर्षाचा कोणताही खर्च घ्यायचा नसतो चला आता आपल्याला पुढं दिलेलं आहे इन्व्हेस्टमेंट तर इन्व्हेस्टमेंट ही आपण एक लाख पन्नास हजार रुपयाची ॲडसेटला जाणार चार नंबरची ॲडजस्टमेंट आहे परंतु आपण आता सोडवलेली आहे की नाही एकदा आठवलं पाहिजे आपल्याला बघा आपण इथे सोडवलेली आहे इकडे रिसिप्ट साईडला पाच शेवटचा आयटम माझा कर्सरकडे लक्ष ठेवा इन्कम फ्रॉम इन्व्हेस्टमेंट तर याच्याबरोबर ही चार नंबरची ॲडजस्टमेंट आपण सोडवलेली आहे सोडवली की नाही याची पण खात्री आपण पुन्हा परत जाऊन उदाहरणाकडे करू शकतो तर सोडवलेली असेल पुन्हा परत घेण्याची गरज नाही पुढं काय खाली दिलेले पहा एट पर्सेंट फिक्स डिपॉझिट विथ वाई अर्बन बँक लिमिटेड तर हा पण आयटम आपण असेटला ही असेट घेतलेली आहे त्याच्यावर आठ टक्क्याची ही हिडन ॲडजस्टमेंट होती बघा इथे इंटरेस्ट माझा खसर क लक्ष ठेवा इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट तीन हजार रुपये आणि इथे आठ टक्क्याने दिलेला आहे पन्नास हजार तो तर तो आलता चार हजार आउटस्टँडिंग आपल्याला निघाला तीस तीन हजार मिळाला चार हजार एक हजार मिळायचा बाकी राहिला आउटस्टँडिंग चार्जेस म्हणजे दोन ठिकाणी आपण एक हजार रुपये ॲड केलेले आहे तर ही पण आपण हा पण ही पण ॲसेट आपण आयटम घेतलेला आहे त्यानंतर दिलेलं आहे बॅलन्स कॅरेट डाऊन तेतीस हजार तीनशे रुपये तर हा आहे आपला क्लोजिंग बॅलन्स ऑफ कॅश तर कॅश इन हँड आहे आपले तेहतीस हजार तीनशे रुपये तर हा सुद्धा आयटम आपण घेतला नसेल तर आपण घेऊया सोल्युशनकडे जायचं आहे दोन्ही आपण आता लगेच चेक करूया त्या ठिकाणी हे बघा इंटरेस्ट ऑन एफ डी आउटस्टँडिंग इंट्रेस एक हजार रुपये दिसते चार हजार रुपये आउटरला आले त्याच्यानंतर आता असे बॅलन्स शीटच्या आसेट आसे साईडला चला एट पर्सेंट फिक्स डिपॉझिट पन्नास हजार रुपये ॲड आउटस्टँडिंग इंटरेस्ट एक हजार रुपये आउटरला एक आले एक्कावन्न हजार रुपये आले दोन इफेक्ट आणि आता कॅश इन हँड लिहायचं आहे आपल्याला लगेच आसेटला कॅश इन हँड हे बघा दिसतंय कॅश इन हँड मिळिल आहे तेहतीस हजार तीनशे रुपये तर अशा प्रकारे आता आपल्याला पेमेंट साईडचा सेवडचा आयटम होता बॅलन्स कॅरेट डाऊन म्हणजेच कॅश इन हँड तो पण घेतलाय एक तर आपल्याला रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटचे सर्व आयटम संपलेत आता खाली जायचं आहे ॲडिशनल इन्फॉर्मेशनकडे आणि प्रत्येक ॲडिशनल इन्फॉर्मेशन म्हणजेच ॲडजस्टमेंट वाचा तर ती काही सोडवायची राहिली आहे का एकदा खात्री करून घ्या जय हनुमान व्यायामशाळा हॅज फाईव्ह थाउजंड मेंबर्स पेइंग अॅन्युअल सबस्क्रिप्शन रुपीज फिफ्टी इच तर मला वाटतं याचा इफेक्ट आपण पूर्णपणे दिलेला आहे उदाहरण सोडवलं की नाही आपण याची खात्री करण्यासाठी आपण पुन्हा आपलं उदाहरण चेक करू शकतो तुम्ही व उत्तरपत्रिकेमध्ये किंवा वहीमध्ये सुद्धा चेक करू शकता तर त्यानंतर दो दोन नंबर ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग सॅलरी रुपीज ट्वेल्व थाउजंड हीसुद्धा आपण सोडवलेली आहे याचेही दोन इफेक्ट आपण दिलेले आहेत त्यानंतर तिसरी ॲडजस्टमेंट पहा ऑन फर्स्ट एप्रिल टू थाउजंड नाईन्टीन हा ओपनिंग बॅलन्स दिलेले आहे सेटशे सत्तर हजार पंचेचाळीस हजार याच्यावर दहा टक्क्यांना आपल्याला आता डेप्रिसिएशन काढायचं आहे तर याच्या नोट्स मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतो चला नोट्सकडे आता खाली जाऊया आपण बघा दोन इंच डेप्रिसिएशनच्या नोट्स कॅल्क्युलेशन ऑफ डेप्रिसिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग रुपीज सेवेंटी थाउजंड ॲट टेन पर्सेंट तर सोपा आहे डेप्रिशिएशनबरोबर सत्तर हजार गुणिले दहा शंभर बर बरोबर सात हजार त्याचप्रमाणे फर्निचरवरचं काढायचं आहे पंचाळीस हजारावर फर्निचर दहा टक्के रेट आहे डेप्रिशिएशनबरोबर बरोबर हजार गुणिले दहा चे शंभर बर बरोबर बर चार हजार पाच आता हे दोन्ही इफेक्ट देण्यासाठी आपल्याला कुठं जायचं आहे बॅलन्स शीट पहिल्यांदा आसेट साईडला तर आता आपण आसेटला जाणार आहोत पहिल्यांदा काय लँड अँड बिल्डिंग मग आता आपल्या आसेट साईडला या इथे लिहायचं आहे लँड अँड बिल्डिंग ओके ॲड सॉरी लेस डेप्रिसिएशन टेन पर्सेंट लिहायला काय हरकत नाही टेन पर्सेंट डेप्रिसिएशन मग आता लँड अँड बिल्डिंगची व्हॅल्यू घ्या इनरला आपल्याला दिलेली ले आहे लँड अँड बिल्डिंग सत्तर हजार रुपये त्याच्या खालच्या वेळीला लेस दहा टक्के डेप्रिसिएशन सात हजार रुपये बाकी करा आउटरला व्हॅल्यू घेऊन टाका सात हजारातून सिक्स्टी थ्री थाउजंड शिल्लक राहिले बरोबर त्याच्यानंतर आता आपल्याला दिलेलं आहे पुढे फर्निचर फर्निचरवरचं पण तसंच लिहायचं आहे खाली लिहायचं आहे लेस टेन पर्सेंट डेप्रिसिएशन फर्निचरची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे पंचेचाळीस हजार रुपये लेस करा त्याच्यातून चार हजार पाचशे रुपये डेप्रिसिएशन आहे दहा टक्क्यांनी आलेलं ते आपण लेस करायचं आहे आणि आउटरला व्हॅल्यू घ्यायची आहे चाळीस हजार पाचशे रुपये तर अशा प्रकारे फर्निचरचे आणि लँड अँड बिल्डिंगचे दहा टक्क्याचे डिप्रिशिएशन आपण दिलेत तर आता हा डिप्रिशिएशनचा झाला पहिला इफेक्ट बरोबर दुसरा इफेक्ट देण्यासाठी आपण कुठं जाणार एक्सपेंडिचर साईडला मग आता पहिल्यांदा जाऊया आपण लगेच टू डेप्रिसिएशन ऑन दोन डेप्रिसिएशन आहे त्यामुळे मी दोन्ही एकत्र घेणार आहे लँड अँड बिल्डिंग त्याच्या खाली लगेच मी आता लगेच फर्निचर म्हणत आहे फर्निचर लिहित आहे ओके तर दोघांचं डेप्रिशिएशन आलेलं आहे तर डेप्रिशिएशनचे अमाऊंट इनरला घ्या दोघांचं डेप्रिशिएशनची आपण बेरीज करून काय करूया आउटरला घेऊया अधिक चार हजार पाचशे सात हजार आणि चार हजार पाचशे आउटरला आले अकरा हजार पाचशे ओके तर अशा प्रकारे आपल्याला जी ॲडजस्टमेंट होती आपली डेप्रिसिएशनची ती आपण या ठिकाणी सोडवलेली आहे आता परत उदाहरणाकडे जायचं आहे तर आपण तीन नंबरची ॲडजस्टमेंटपर्यंत आलो होतो बरोबर बर आता खाली पहा इंटरेस्ट अॅक्युड ऑन इन्व्हेस्टमेंट इज रुपीज टू थाउजंड तर ही एक ॲडजस्टमेंट आहे इंटरेस्ट ऑन इन इन्व्हेस्टमेंटवरची तर ही पण आपण सोडवलेली आहे जर आठवत नसेल तर उदाहरणाकडे जाऊन आपण खात्री करू शकतो बघा इथे बघा माझा कर्सर हालतोय इनकम फ्रॉम आपण आता रिसिप इन्कम साईडला आहोत इन्कम फ्रॉम इन्व्हेस्टमेंट एक हजार रुपये त्यावर ॲड केलेलं आहे दोन हजार रुपये आउटस्टँडिंग आहे का दोन हजार रुपये ॲड केल्याचं त्यानंतर आपण परत असेटला पण पहा दुसऱ्यापैकी इन्व्हेस्टमेंटमध्ये आपण ॲड केले का बघा इन्व्हेस्टमेंट एक लाख पन्नास हजार रुपये दिसते सर्वांना त्याच्यामध्ये आपण काय केलं ॲड ॲक्युरिट इंटरेस्ट दोन हजार रुपये बेरीज करून आउटरला घेतले म्हणजे अशा प्रकारे आपण मध्ये ॲडजस्टमेंट सोडली की नाही खात्रीसुद्धा करू शकतो फिफ्टी पर्सेंट आणि खात्री करायलाच पाहिजे हे ॲडजस्टमेंट बघत असताना आपण लिहिलं आहे का नाही खात्री करायलाच पाहिजे आणि केल्यानंतर काय होईल एखादा लिहायचं जर राहिला असेल तर आपण होऊ शकतो विसरून राहू शकतो तर मग पुन्हा आपण लिहू शकतो म्हणजे आपल्याला एक संधी मिळते एखादं एक एक्झाम्पल सोडवताना चेक करण्याची चे। तर प्रत्येक ॲडजस्टमेंटचे दोन इफेक्ट होतात काही अपवाद आहेत ज्याचा एकच होतो आणि काहींचे तीन होतात तर ते अपवाद आहेत तर पाच नंबरची ॲडजस्टमेंट पाहता फिफ्टी पर्सेंट एंट्रान्स फीज आणि सिक्स्टी पर्सेंट डोनेशन शुड बी कॅपिटलाइज म्हणजे आपण आता हे दोन्ही आयटमवरती आपल्याला फिफ्टी सिक्स्टी पर्सेंट अमाऊंट मायनस करून कॅपिटलमध्ये काय करायचे ॲड करायचे केली पुन्हा परत आपण खात्री करण्यासाठी आपण जाऊया परत इन्कम साईड बघा ही इन्कम साईड आहे बघा इथे डोनेशन सिक्स्टी पर्सेंट लेस केलेला आहे छत्तीस हजार रुपये आणि त्याचप्रमाणे एंट्रान्स फीज हे बघा फिफ्टी पर्सेंट लेस करून कॅपिटलाईज केलं आहे दिसतंय म्हणजे दोन इफेक्ट आले इथं दोन्हींचे आता आपण जायचे आहे बॅलन्स शीटला बॅलन्स शीटमध्ये पहा कॅपिटल फंडमध्ये ॲड बघा सिक्स्टी पर्सेंट डोनेशन छत्तीस हजार आणि ॲड फिफ्टी पर्सेंट एंट्रान्स फीस पंचवीस हजार रुपये आले का दोन इफेक्ट बरोबर तर प्रकारे आपण हे इफेक्ट्स चेक करू शकतो चला आता आपण पुरत उदाहरणाकडे जायचं आहे उदाहरणामध्ये पाचवी ॲडजस्टमेंट आता आपली संपलेली आहे सर्व ॲडजस्टमेंट झालेले आहेत खाली पहा परत एकदा पिन प्रिपेअर इनकम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर देअर एंडेड थर्टी फर्स्ट मार्च टू थाउजंड ट्वेंटी अँड बॅलन्स शीट ऑन सेम डेट म्हणजे आपल्याला आता फक्त इन्कम एक्सपेंडिचर त्यांना अकाउंट उत्तरपत्रिकेमध्ये तयार करून द्यायचं आहे आणि बॅलन्स शीट तयार करून द्यायचं आहे एकतीस मार्च दोन हजार वीसचं तर आता आपण जाऊया उदाहरणाकडे तर सोल्युशनकडे जायचं आहे तर सोल्युशन कडे जात असताना आपण आता पहिल्यांदा आपल्याला काय आहे इथे क्रम कसा आहे आता पहिल्यांदा सर्व उदाहरणातील एक काम करायचंय तुम्हाला मी क्रम सांगतोय पहिल्यांदा नंबरिंग देऊन घ्यायचंय ॲटम निश्चित करून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर आसेटचे नंबर देऊन घ्यायचेत त्यानंतर रिसिटपासून सोडवायला सुरुवात करायची एक एक ॲटम लगेच त्याच्या ॲडजस्टमेंट नंतर मग पेमेंट साईट त्याचे ॲडजस्टमेंट आणि ते ॲटम्स त्यानंतर परत खाली यायचं काही ॲडजस्टमेंट राहिलेत का आपल्याला सोडवायच्या ते एकदा खात्री करायची त्यानंतर जायचं आहे आपल्या सोल्युशनकडे सोल्युशनमध्ये जायचं आहे त्यानंतर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज करायचं आहे इथे आपल्याला सर्च करायचं आहे सरप्लस किंवा डेपिसिट काय जे येईल ते आपण शोधायचं आहे त्याचा इफेक्ट द्यायचा आहे आणि नंतर तो औ, सरप्लस आलं तर काय करायचं आहे बॅलन्स शीटला कॅपिटल फंडमध्ये ॲड करायचं आहे आणि जर सरप्लस नाही आलं डेपिसिट आलं तर कॅपिटल फंडमधून लेस करायचं आहे ही झाली इन्कम इन्कम एक्सपेंडेचर अकाउंट क्लोज करण्याची प्रोसेस त्यानंतरचं प्रोसेस आहे लास्ट आपली बॅलन्स शीट क्लोज करणे आलं लक्षात मग बॅलन्स शीट क्लोज करून आपण आपली अकाऊंट काय करू शकतो टॅली करू शकतो तर ठीक आहे तर आपण आता कुठपर्यंत आलेलो आहोत ॲडजस्टमेंट झालेले आहेत आता आपल्याला जायचं आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज करण्यासाठी तर आता आपल्याला त्यासाठी काय करायची आहे नोट काढायची छोटीशी काय करायची आहे छोटीशी नोट काढायची तर कशी नोट काढणार आपण आता बघा तुमच्यासमोर आता इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट पूर्ण शीट स्क्रीनवर दिसत आहे इथे नोट काढायची पहिल्यांदा टोटल ऑफ डेबिट साईड म्हणजेच एक्सपेंडिचर साईड त्याची टोटल करा त्यानंतर टोटल ऑफ इनकम साईड म्हणजेच आपली टोटल क्रेडिट साईडची टोटल करा दोघांची बेरीज करून लिहा त्यानंतर दोघांच्या बेरिजेतला डिफरन्स शोधा म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्या नेहमी माझ्या करायची नंतर डिफरन्स येईल मग त्याच्यानंतर निरीक्षण करायचं डेबिटची बेरीज जास्त आहे की क्रेडिटची एक्सपेंडिचर साईडची बेरीज जास्त आहे की इन्कम साईडची तर त्याच्यावरून आपल्याला निश्चित करता येईल की आपल्याला या ठिकाणी सरप्लस आहे की डेपिसिट आहे जर इन्कमची बेरीज जास्त आली तर सरप्लस आणि एक्सपेंडिचर साईडची जर बेरीज जास्त आली तर आपल्याला काय समजायचं डेपिसिट झाले चला मी तुम्हाला त्याची नोट काढलेली आहे तुम्हाला लगेच दाखवतोय नोटकडे जाऊया आपण बघा दिसते कॅल्क्युलेशन ऑफ सरप्लस ऑर डेपिसिट टू क्लोज इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट मग आता डेबिट साईडची टोटल करा म्हणजे एक्सपेंडिचर साईडची ती आलेली आहे एक लाख शहाऐंशी हजार क्रेडिट साईडची टोटल इन्कम साईडची टोटल तीन लाख शेहेचाळीस हजार दोघांचा फरक शोधला आहे डिफरन्स शोधला आहे तो आलेला आहे एक लाख साठ हजार आता आपण इथं निरीक्षण केलं तर एक्सपेंडिचर साईड ची बेरीज छोट कमी वाटते आणि इन्कमची बेरीज ही जास्त वाटते अर्थी आपल्याला असं समजतं याच्यावरनं की इन्कममधून आपण एक्सपेंडिचर वजा करणार आणि या ठिकाणी आपल्याला काय मिळणार आहे सरप्लस समजलंय सरप्लस कसं निश्चित केलं आपण ते मग आता हे नोट काढल्यानंतर आता याचा इफेक्ट देण्यासाठी आपण कुठं जायचं आहे इन्कम एक्सपेंडेचर एक्सपेंडिचर साइडला मग आता आपला सरप्लस आलाय मग चला आपण तो सरप्लस लिहिण्यासाठी जाऊया एक्सपेंडिचर साइडला हे आहे आपलं इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट एक्सपेंडिचर साइड आणि हे आहे आपलं सरप्लस टू इथे लिहायचं आहे टू सरप्लस ब्रॅकेटमध्ये लिहायचं आहे एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर याचा अर्थ काय आहे तुमचा खर्चापेक्षा उत्पन्न जास्त मराठीत अर्थ कसा होतो खर्चापेक्षा उत्पन्न जास्त मग कितीने जास्त त्यालाच आपण म्हणणार सरप्लस मग कितीने जास्त आलेलं आता आहे आताच आपण पाहिलेलं आहे सरप्लस आहे आपलं एक लाख साठ हजार रुपये ओके तर आपला हा फर्स्ट इफेक्ट झालेला आहे एक लाख साठ हजाराचा आजा। बरोबर दुसरा इफेक्ट देण्यासाठी कुठं जायचंय बॅलन्स शीटच्या लॅबिटी साइडला मग आता कॅपिटल फंड मध्ये आपण काय करणार कॅपिटल फंडच्याच खाली घ्यायचंय ॲड सरप्लस ओके मग इनरला रक्कम लिहिणार आहोत आपण इथे ॲड प्लस साईन द्यायला विसरायचं नाही मायनस साईन प्लस साईन जिथं आवश्यक आहे तिथं द्यायचंच आहे एक लाख साठ हजार रुपये काय आलेलं आहे सरप्लस आलेलं आहे ते आपण इथे ॲड केलं आहे आता त्यानंतर काय करणार आपण आता एक्सपेंडिचर साइडचा एक लाख साठ हजार पण आता बेरीज जी जी असाली ती आपल्याला इथं क्लोज करतानासाठी लिहायची मग आता इन्कमची बेरीज जास्त होती म्हणून बघूया परत बघूयापर्यंत किती होती इन्कमची बेरीज बघा तीन लाख शेहेचाळीस हजार ती दोन्ही ठिकाणी लिहून टाका मग आता इन्कम तीन लाख शेहेचाळीस हजार रुपये मी लिहित आहे ओके तीच आपण आता एक्सपेंडिचर साईडला लिहायची आहे तीन लाख सेहेचाळीस हजार रुपये तर अशा प्रकारे आता आपण बेरीज दोन्ही साईडला लिहिली डिफरन्स शोधलेला आहे बरोबर बरं आता इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट कसं तयार झालंय ते पाहून घ्या पूर्णपणे आता दिसतंय सर्वांना ओके तीन लाख शेहेचाळीस हजाराला क्लोज झालाय आणि आता आपल्याला जायचं आहे बॅलन्स शीटकडे बरोबर तर बॅलन्स शीट क्लोज करायचं आता मुलांना बॅलन्स शीट क्लोज करताना आपल्याला पहा आपण काय करतो कॅपिटल फंडमध्ये हे सर्व ॲड करायचं आहे पण कॅपिटल फंड आहे का आपल्याकडे नाही आता मी तुम्हाला काय सांगितलं होतं उदाहरणामध्ये जेवढे ओपनिंग बॅलन्सेस असतात त्याचा उपयोग आपण काय करणार आहोत कॅपिटल फंड शोधण्यासाठी करणार आहोत तर आपल्याला या उदाहरणामध्ये एक कॅपिटल फंड त्यांनी दिलं आहे का परत एकदा खात्री करा आप आप तर आपण तर पूर्ण उदाहरण वाचलं पण आपल्याला कॅपिटल फंड कुठेही दिसलं नाही आणि म्हणून कॅपिटल फंड आपल्याला शोधण्यासाठी जेवढे ओपनिंग बॅलेन्सेस असतील या उदाहरणात आलेले अगदी फर्स्ट लाईनपासून अगदी पारीतपासून इथपासून पाहिजे फॉलोईंग शब्दापासून तर अगदी या अगदी सेम डेट हे सगळं आहे ओपनिंग बॅलन्सेस घेण्यासाठी कारण एकही आयटम कुठेही राहू शकतो लपून तर ठीक आहे मग आता आपल्याला बघा सुरुवात मी करतोय तुमच्यासमोरच तर तुम्ही पण अशाच प्रकारे उदाहरण सोडवायचं आहे बघा ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे हा मागच्या वर्षाचा आहे व हा आहे कॅश इन हँड बत्तीस हजार आठशे रुपये आणि म्हणून आता आपण काय करणार ओपनिंग बॅलन्सशीट तयार करणार कशासाठी आपल्याला कॅपिटल फंड शोधायचं आहे बरोबर मग आता आपण हे कॅश इन हँड लिहायचं आहे सोल्युशनकडे जाऊया आपण आता ओपनिंग बॅलन्स शीट तयार करायचं आहे तर मी तुम्हाला अगोदर तयार करून दाखवलेलं आहे इथे जायचं आहे आपल्याला सॉरी कॅश इन हँड दिलेला आहे पहिला बॅलन्स मग इथे मी लिहित आहे लगेचच कॅश इन हँडचं बॅलन्स दिलेला आहे मला ओपनिंग बॅलन्स बत्तीस हजार आठशे रुपये ठीक आहे त्याच्यानंतर आता आपल्याला काय काय आयटम सापडतात ओपनिंगचे उदाहरणामध्ये ते बघायचंय मग आता बघा इथे सबस्क्रिप्शन दिसते दोन हजार अठरा एकोणीसचं चार हजार रुपये दिसते सर्वांना तर हे सबस्क्रिप्शन सुद्धा मागील वर्षाचंच आहे हे सुद्धा घ्यायचंय म्हणजे मागील वर्षाचं हे आउटस्टँडिंग होतं आणि म्हणून ते आपण आता मा आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन लिहिण्यासाठी लगेच जाऊ या सोल्युशनकडे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आहे चार हजार रुपये मी दोन ओळी सोडून शेवटी लिहितो चार हजार रुपये ओके okay, चला आता पुढं परत उदाहरणाकडे जायचं आहे निरीक्षण करायचं आहे मागील वर्षाचं आता बघा काहीच ॲटम इथे दिसत नाही आहे इथे आपल्याला पेमेंट साईडला पण आता डायरेक्ट हे बघा हा एक ॲटम आहे मागशी सांगितलेला एक्सपेन्सेस फॉर टू थाउजंड एटीन नाईन्टीन म्हणजे हा सुद्धा आपल्याला आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस होते पंचवीस हजार रुपये मागील वर्षाचे तर ते हे सुद्धा आपण आता घेणार आहोत आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस पंचवीस हजार रुपये चला लगेच सोल्युशनकडे जायचं आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असतील तर आपण कुठं लिहितो बॅलन्स शीटच्या लायब्रेटी साइडला आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ओके अमाऊंट आहे त्याची पंचवीस हजार रुपये ठीक आहे त्यानंतर आता आपल्याला पुढचा ॲटम अजून उदाहरणामध्ये काय दिलंय का बघायचं ओ, पेमेंट साईडचं काही नाही दिसत आता खाली जायचं आहे ॲडजस्टमेंटमध्ये इथे आपल्याला पहिल्या ॲडजस्टमेंटमध्ये काहीच नाही आहे दुसऱ्यामध्ये पण आउटस्टँडिंग सॅलरी आहे हा तिसऱ्यामध्ये पहा इथं स्पष्ट दिलेलं आहे ऑन फर्स्ट एप्रिल टू थाउजंड द ॲज द असेट स्टूड ॲज अंडर म्हणजे एक एप्रिल म्हणजे हा आहे ओपनिंग बॅलन्सच्या असेट त्या दोन्हीही घ्या लँड अँड बिल्डिंग सत्तर हजार रुपये आणि फर्निचर पंचेचाळीस हजार रुपये चला मग आपण आता जायचं आहे आपल्या सोल्युशनकडे लँड अँड बिल्डिंग दिलेलं आहे आपल्याला सत्तर हजार रुपये ओके okay. त्याच्यानंतर आपल्याला फर्निचर दिलेलं आहे पंचेचाळीस हजार रुपये ओपनिंग बॅलन्स तर अशा प्रकारे आपल्याला आता जे आयटम आपल्याला ओपनिंग बॅलन्सेसचे दिलेले होते ते ती आता तीन नंबरमध्ये सापडले ते घेतलेत चार नंबरमध्ये काही नाही पाच नंबरमध्ये काही नाही खालच्या वाक्यातसुद्धा सुद्धा काही नाही तर अशा प्रकारे आता ओपनिंगचे सर्व बॅलन्सेस आपले घेतल्यानंतर परत आपल्या ओपनिंग बॅलन्स शीटमध्ये यायचे आणि ओपनिंग बॅलन्स शीटची काय करायची आहे बेरीज करायची आहे परत इथे आपल्याला नोट तुम्ही काढू शकता छानपैकी टोटल ऑफ लॅबिलिटी साईड आणि टोटल ऑफ क्रेडिट ॲसेट साईड तर त्याच्यातून आपल्याला परत काय करायचं आहे डिफरन्स काढायचं आहे मग आता खाली तुम्ही नोट काढा वाटल्यास टोटल आता जी आहे ती आपण या ठिकाणी बघ बघू बक, शकतो आहे तर इथे आता बघा लॅबिटीला एकच ॲटम आलं आहे पंचवीस हजार टोटल आलेली आहे आसेटला आता बघतो आपण चार ॲटम आलेले आहेत त्याची एकूण टोटल आलेली आहे एक लाख एक्कावन्न हजार आठशे इथे आपल्याला दिसतं आहे की आसेट ह्या जास्त आहेत आणि त्याच्यातून मग पंचवीस हजार रुपये आपल्याला वजा करावे लागतील आपल्याला काय मिळेल मग डिफरन्स मिळेल किंवा बॅलन्सिंग फिगर मिळेल एक लाख एक्कावन्न हजार आठशे तर एक लाख एक्कावन्न हजार आठशेमधून पंचवीस हजार जर आपण वजा केली तर बॅलन्स शिल्लक राहतो एक लाख सव्वीस हजार आठशे तर बॅलन्स शीटला जेव्हा बॅलन्सिंग फिगर येते तेव्हा तो काय असतो आपला कॅपिटल फंड म्हणून त्याला आता नाव देऊया आपण कॅपिटल फंड ओके आणि कमसम मध्ये आहे इन्फॉर्मेशन म्हणून बॅलन्सिंग फिगर ओके तर अशा प्रकारे आता ओपनिंग बॅलन्स शीट आपण तयार केलं कशासाठी तयार केलं कॅपिटल फंड शोधण्यासाठी ही हा ॲटम किंवा ह्या कॅपिटल फंडची अमाऊंट आपल्याला दिलेली नव्हती तर आपण सर्व ओपनिंग बॅलन्सेस घेतले आणि त्याच्यातनं आपण काय केलेलं आहे त्या ठिकाणी कॅपिटल फंड शोधलेला आहे आता याचा उपयोग आपल्याला कुठे करायचा आहे या कॅपिटल फंडचा एक लाख सव्वीस हजाराचा आपल्या करंट इयरच्या बॅलन्स शीटमध्ये बरोबर मग इथे यायचं आहे आपल्याला बॅलन्स शीटची आपल्या कॅपिटल फंडची आता व्हॅल्यू मिळालेली आहे बॅलन्स शीटच्या क्लोजिंग बॅलन्स शीटला आपण इथे हे अमाऊंट लिहून टाकणार आले लक्षात आता ह्या कॅपिटल फंडमध्ये काय काय ॲड करायचं आहे बघा ॲड सरप्लस आहे त्याच्यानंतर ॲड सिक्स्टी पर्सेंट डोनेशन आहे फिफ्टी पर्सेंट एंट्रन्स फीज आहे तर अशा प्रकारे या चौघांची आता बेरीज करा आणि आउटरला घ्या ती येते तीन लाख सत्तेचाळीस हजार आठशे तर अशा प्रकारे ती बेरीज आपल्याला जी आली आहे ती आउटरला घेऊन टाका त्याच्यानंतर आता आता काहीही राहिलेलं नाही आहे सर्व इफेक्ट आपले आलेले आहेत आणि आता याची बॅलन्स शीटची काय करायची बेरीज करायची आहे आणि ही बेरीज आपली दोन्ही बाजूची कशी आली पाहिजे समान आली पाहिजे म्हणजेच आपलं उदाहरण टॅली झालं असं म्हणता येईल तर दोन्ही बाजूची बेरीज आपली सारखीच येत आहे तीन लाख एकोणसाठ हजार आठशे दोन्ही साईडला ती अमाऊंट लिहून टाका तीन लाख एकोणसाठ हजार आठशे तर अशा प्रकारे हे उदाहरण आपलं पूर्ण झालेलं आहे तर तुम्हाला पूर्ण बॅलन्स शीट या स्क्रीनवरती दिसत आहे सर्वांना त्यानंतर ओपनिंग बॅलन्सशीट आपण एकदा बघा दिसतंय सर्वांना त्याच्यानंतर नोट्स तुमच्यासाठी काढलेल्या आहेत पुन्हा एकदा आपण त्याच्यावरती नजर मारूया तुम्ही सुद्धा अशा सुंदर नोट्स काढायला शिका आणि प्रत्येक उदाहरणाच्या खाली जेवढ्या नोट्स काढता येतील तेवढ्या नोट्स काढा व बोर्डाच्या उत्तरपत्रिकेत सुद्धा सुंदर उदाहरणाच्या नंतर जरी नोट्स लिहिल्या तरी चालतात आणि तो विद्यार्थी किती छान लिहितो हे लगेच परीक्षा परीक्षा पेपर ते तपासणाऱ्याच्या एक्झामिनाच्या लक्षात येते बघा सर्व नोट्स त्या ठिकाणी मी तुम्हाला दाखवत आहे सर्वांनी मी नोट्स काढलेल्या आहेत त्या एकदा नजर मारा बघा ठीक आहे सर्वांना आता उदाहरणाचं पूर्ण सोल्युशन सुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला दाखविलेलं आहे बॅलन्स शीट एकदा परत एकदा इन्कम एक्सपेंडिचर पहा हे आहे सोल्युशन स्टार्टिंग ओके पूर्ण आता स्क्रीनवरती इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट दिसत आहे त्याच्यानंतर आता पूर्ण बॅलन्स शीट पहा एकदा दिसते सर्वांना बॅलेन्स शीट त्यानंतर ओपनिंग बॅलन्स कडे लक्ष द्या त्यानंतर नोट्स ठीक आहे तर या उदाहरणात मी थांबतो पुढील व्हिडिओ पुढील उदाहरणाचा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया तोपर्यंत धन्यवाद नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा व पुढील व्हिडिओची सूचना मिळण्यासाठी बेलच्या चित्रावर क्लिक करा माझा व्हिडिओ कसा वाटला आणि आपल्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा